शर्यत बंदीच्या लढ्यात पाहिजे तुमच्या सर्वांची साथ. अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. माझं नाव सचिन विठ्ठल गोडांबे. हा बैल मी दादा जाधव, संदेश हे असतील किंवा राहुल शेट असतील यांच्या माहितीतून मी नाशिकमधनं घेतला होता. त्या बैलाचं असं हे होतं घरामध्ये, म्हणजे आपण पोटच्या पोराला कसं सांभाळतो लहानपणापासून ह्या पद्धतीने मी त्याला सांभाळायचो. आणि माझे मामा आहेत, म्हणजे ह्यांनी मला ह्या गाड्या क्षेत्रामध्ये आणलं, ह्यांच्या पण म्हणजे ह्यांच्यापासून मी ह्या गोष्टीमध्ये हे झालो. किंवा सचिन मामा असेल, म्हणजे हे जयराम मामा खानेकर हे असतील, यांच्याकडे काही दिवस बैल सांभाळायला होता, आजही असतो किंवा काय होतं. आणि तिकडं सातारा भागामध्ये असलं की सचिन मामांकडे बैल असायचा, सचिन मामा पिंपुड्यांकडं. आता तिकडनं इकडं असलं की ते रात्रीचे कधीही घेऊन यायचे किंवा काही आम्हाला इकडं कधी बैलाची अडचण आली किंवा काय आलं तरी ते कुठल्याही गोष्टीतनं फोन करून सांगायचं. मामांचे मामांकडेही बैल आहेत, म्हणजे हरण्या असेल किंवा मान्या असेल, संजय शेटगोडांबेचा समीरांना स्वतः गाडी आणायचे. तर आता मी बैलाबद्दल सांगायचं म्हणलं तर भरपूर काही किस्से आहेत असे की जोकड तुकलं तुटलं, पहिल्याच टायमिंगला बैल घेतला, दत्ताभाऊंचा हरण्या टाकून बैलाची शर्यत करत होतो. त्या टायमिंगला अशी गंमत झाली होती की खाली दुसऱ्या उडीला जोकड तुटलं होतं, तरी वर येतोपर्यंत सचिन मामा अर्ध्यातून पडले. त्याच्यानंतर वरती येऊन पण शेजारची गाडी एवढी स्पीडने पळत होती, तर वरती येऊन 2 ते 3 छाकड्याचं अंतर झालं. म्हणजे त्या पद्धतीचे त्या किमतीप्रमाणे आपण जे त्याला पैसे दिले होते त्या किमतीप्रमाणेपेक्षा जास्त अधिक होऊन चांगला बैल होता. आणि त्याला दुसरी गोष्ट अशी होती की त्याला शेजारच्या बैलाची म्हणजे किती गाडी पळली तो कायम करायचा की काय, खालून निघताना कधी काय असा काही जास्त स्पीडने पळत नव्हता, पण अर्ध्यातून वर गेल्यावरती की तो जेवढा अंतर त्याने खालच्यांनी दिलंय शेजारच्या बैलांनी त्याला तेवढं अंतर तो वरती कव्हर करायचा. म्हणजे एक छकडा असू किंवा 2 छकडा असू, निकालाच्या तिथं अशी त्याची झेप घेण्याची हे वेगळीच होती त्या बैलाची. ज्या दिवशी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी बैलाचा वाढदिवस वगैरे घालायचं ठरलंच होतं. विकी आसन, आथरू आसन ह्यांनी सगळ्यांनी केक वगैरे सगळी म्हणजे तयारी केली होती. बैल घ्यायचा किंवा काय करायचा, अभिजित असेल किंवा सोन्या असेल मामाचा मुलगा. मी शक्यतो जास्त करून ह्या बैलाचं बघत नव्हतो. माझे जे सगळे मामाची मुलं, आत्तेची मुलं, मावशीची मुलं वगैरे मित्रपरिवार जेवढे होते ते सगळे ह्या बैलाचं बघायचे. असं काय म्हणजे मी स्वतः जायचो नाही किंवा काय नाही, सगळं काय करायची ती पोरच सगळी करायची. आमचा फ्रेंड सर्कल मोठं आहे, महिमोरा हरण्या ग्रुप सगळ्या मान्या शंभू बिरजे ग्रुप असे भरपूर ग्रुप आहेत. आता सगळ्या ग्रुपची नावं पण घेता येत नाही असं काय नाही. त्याच्यामुळं आमचा मुळशी तालुक्यामध्ये म्हणजे जर पाहिलं म्हणलं तर लक्कीची गाडी आवर्जून बघायची म्हणलं तर लोक इथून साताऱ्याला म्हणा किंवा ह्याच्यामध्ये कुठं कारणला असू द्या, कुठं असू द्या, शर्यत गोठवड्यामध्ये असू द्या किंवा मावळ मुळशीमध्ये असू द्या, त्याची गाडी बघायची म्हणलं तर लहानपणापासूनची म्हणजे लहान छोटी मुलं 4 ते 5 वर्षाची एवढं त्या बैलाचं माहीत होतं ह्या गोष्टीमध्ये. याचा खुराक वगैरे काय असायचा? आता त्याचा खुराक म्हणजे नॉर्मलच काय, फक्त डाळ पेंड बाकी कुट्टी वगैरे असं काढबा वगैरे जास्त काही. आम्ही सरकारला फक्त एवढं सांगू शकतो की म्हणजे आम्ही जेवढं पोटाच्या मुलाला जेवढं सांभाळतोय त्याप्रमाणेच ह्या बैलाला सांभाळतो. की मग सगळे शेतकरी असेल किंवा सगळे हे असतील लहानपणापासून किंवा काय केलं, आता कोण बड्डे घालतात बैलांचे किंवा काय करतात, म्हणजे हा बैल जीव आहे थोडक्यामध्ये की तो असा की ह्याच्यात नाही आहे, निर्जीव व्यक्ती नाही आहे की त्याला काही हे करायचं नाही किंवा काय करायचं नाही. आम्हाला एवढंच सांगणं की शर्यत ही चालू झालीच पाहिजे पुन्हा. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.